लग्न समारंभात येऊन मारहाण केल्या प्रकरणी शिवसेना नेते दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्यासह त्यांच्या साथीदारावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एका समारंभात ओंकार दिलीप सातपुते सुनील सातपुते अनिकेत शिर्के आणि इतर 10 ते 15 अनोळखी इसमांनी येऊन निखिल अशोक कापसे यांना व त्यांच्या साथीदारांना तू खूप या करडिलेंचा उधो उधो करतो असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत निखिल कापसे आणि संजय धोत्रे हे जखमी झाले. यानंतर निखिल कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमकार दिलीप सातपुते सुनील सातपुते अनिकेत शेळके यांच्यासह 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.